नमस्कार, आज आपण बनवणार आहे बीट चालवा। त्यासाठी मी बीट घेतलेले आहेत, काजू घेतलेत, मनुका घेतलाय, बदाम घेतलाय, वेलची घेतली आहे, दूध घ्यायचं आहे थोडंसं, तूप घेतलेलं आहे, मिल्कमेड घेतलंय। आता आपण बीट कट करून घेऊया। याची साल काढून घेऊ। अशी साल काढून घ्यायची सर्व। बीट किसून घेऊया। आता आपण पॅन तापायला ठेवला, तूप टाकूया। त्यानंतर आपलं काजू बदाम आणि मनोके याच्यात फ्राय करून घे। चांगले फ्राय झाले पाहिजे। लो मिडीयम वरती फ्राय करून घ्या। पाहिजे चांगले मनोके। आपलं एक फ्राय झालेला आहे, आपण एका प्लेटेत काढून घेऊ। थोडंसं तूप टाकायचं, त्यानंतर आपला बीट टाकून घेऊ। किसून घेतलंय आपण, आता थोडस फ्राय झालेलं आहे। आता दूध टाकूया थोडं। याला जरा शिजून देऊ। आता दूध टाकून थोडेसे ड्राय फ्रूट पण टाकून घेऊ। शिजून देऊ दाखला दूध आतापर्यंत। आपलं दूध आटून झालेलं आहे। वेलची पावडर टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मिल्क मेड टाकायचे। आपण साखर पण टाकू शकते। याला 10-15 मिनिट एक कोरड होईपर्यंत शिजून द्यायचे। हलवा रेडी आहे बीटचा, आपण सर्व करून घेऊया। आपला बीट चालू रेडी आहे। याच्यावर आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया। फ्राय केलेले गरम बीट चालू रेडी आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।